नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ। आजचा हा व्हिडिओ बनवत आहे स्पेशल MSBT साठी, कारण जे माझे मागचे 2-3 व्हिडिओ होते ते MSBT शी निगडीत नव्हते आणि त्याच्यामुळे बरेच स्टुडंट्स कंप्लेंट करू लागले की MSBT बाबतसुद्धा कंटेंट बनवा, म्हणजे आम्हाला हेल्पफुल मदत होईल। तसं पहिले तर माझी मोस्ट ऑफ द ऑडियन्स MSBTचीच आहे, तर हाच एक पॉईंट लक्षात घेता मी एक व्हिडिओ बनवत आहे स्पेशली एक्झामसाठी, कारण की तुमची आता विंटर 2024 एक्झाम येत आहे MSBT डिप्लोमावाल्या स्टुडंट्ससाठी। आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे असं आहे की मी जो मागच्याच एक व्हिडिओ बनवला होता OTO स्टुडंटसाठी की त्यांनी एक्झाम प्रिपरेशन कसं करायचं, कारण की त्या मुलांना 12-14 विषयांचं प्रिपरेशन करायचं होतं, तर एकावेळी एवढ्या सगळ्या विषयांचं प्रिपरेशन करणं अवघड होतं। तर त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवला होता, त्याला खूप चांगला प्रतिसाद भेटला। म्हणजे त्याच्यानंतर मला अनेक मेसेजेस आले, मेल्स आले पालकांचे, विद्यार्थ्यांचे, की आम्हाला तुमच्या व्हिडिओचा फायदा झाला आहे, आम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकलो, त्याच्यामुळे आमचे विषयसुद्धा क्लिअर झाले। मला खूप छान वाटलं आणि मला असं वाटलं की फक्त OTOच नाही रेग्युलर स्टुडंट्सलासुद्धा फायदा व्हावा असा एखादा व्हिडिओ बनवा, तर त्या उद्देशातून म्हणून एक व्हिडिओ बनवत आहात। जर तुम्ही एक MSBTचे स्टुडंट आहात आणि तुमचा एखादा विषय बॅकलॉग असेल किंवा तुम्ही रेग्युलर सब्जेक्टची सुद्धा जर तयारी करत असाल, तर तुम्हाला नेमकं असं काय करायचं आहे, अशा 5 टिप्स मी सांगणार आहे। त्या टिप्सच्या माध्यमातून जर तुम्ही त्या इम्प्लिमेंट केल्या तर तुम्हाला एक चांगला बेनिफिट होऊ शकतो, कारण की मी स्वतः एक MSBTचा स्टुडंट होतो, मी माझा स्वतःचा डिप्लोमा MSBTतून केलेला आहे आणि विशेष म्हणजे मी खूप चांगल्या मार्क्सने पास झालेलो, खूप चांगले ॲग्रिगेट्स घेतलेले, तर अशा परिस्थितीत मला सगळ्या प्रकारचे MSBTची मी खूप डीप स्टडी केलेली आणि मला सगळं माहीत झालेलं की MSBTमध्ये नेमकं कशा कशा प्रकारे आपण एक्झाम क्रॅक करू शकतो। तर आजच्या व्हिडिओत आपण शिकूयात 5 अशा टिप्स ज्या तुम्हाला हेल्पफुल होणार आहे। तर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुन्या व्हिडिओंना देखील अवश्य भेट द्या। सगळ्यात अगोदर पहिली टिप, रेफर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर। ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे जर तुम्ही MSBTचे स्टुडंट असाल तर, कारण की तुम्ही बघितलं असेल की सध्या MSBTची के स्कीम सुरू आहे, म्हणजे मागच्या वर्षी जे मुलं फर्स्ट इयरला होते, जे की आता सेकंड इयरला आहे, ते के स्कीमचं प्रिपरेशन करत आहे आणि जे मुलं थर्ड इयरला ते आय स्कीम देत आहे। तर MSBTचा एक पॅटर्न असा आहे की ते काय करतात की एक क्वेश्चन जो आहे तो महत्त्वाचा आहे असं धरतात आणि त्या क्वेश्चनला रिपीटेडली प्रत्येक इयरमध्ये पाठवत असतात, आणि दुसरं असं करतात ते लोक तोच क्वेश्चन वारंवार टाकत असले तरी सुद्धा कधी कधी काय करतात तोच प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारतात, यु नो IQ लेवलने विचारतात। तर मी असं सांगेल की तुम्ही जे पण क्वेश्चन रिपीटेडली असेल त्यांचा सराव करा, होत असेल तर जी स्कीम आय स्कीम या सगळ्या पेपर तुम्ही काढा। मी तुम्हाला एक वेबसाईट टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन पेपर पाहू शकता। अगदी समर 2016 पासूनचे तुम्ही क्वेश्चन पेपर पहा, ते जी स्कीमचे असले आय स्कीमचे असलं काही फरक पडत नाही, त्याचं क्वेश्चन पॅटर्न सेम असतं। तर तुम्ही एक काम करा, ते क्वेश्चन रेफर करा आणि त्याचा अभ्यास करा चांगल्या पद्धतीने, कारण की ते क्वेश्चन वारंवार जर येत असतील तर ते त्याची प्रोबॅबिलिटीसुद्धा खूप असते की तेच क्वेश्चन यावेळेससुद्धा तुम्हाला येतील। तर त्याच्यामुळे तुम्ही पहा जे क्वेश्चन जास्त रिपीटेडली आलेले आहेत, काही काही प्रश्न असे की ते प्रत्येक एक्झामला आलेले आहेत, समरचे असो विंटरचे असो काही पण असो, ते प्रत्येक परीक्षेला आलेलेच आहे, तर अशा क्वेश्चन्सचा तुम्ही जास्त सराव करा। तुम्ही सगळ्यात जास्त फोकस, म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही फक्त क्वेश्चन पेपरवरतीच रिलाय करा किंवा क्वेश्चन पेपरवरतीच डिपेंडेंट राहा, पण ज्या स्टुडंट्सला पासिंग काढायचे त्यांनीसुद्धा फक्त प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जरी पाहिले तर ते आरामात पास होऊ शकतील जर त्यांनी त्याचा जास्त सराव केला तर। आणि जर तुम्हाला बेटर स्कोरिंग करायची असेल तर फक्त क्वेश्चन पेपरवर रिलाय राहू नका, त्याऐवजी इतर जो थेरॉटिकल कंटेंट आहे तो पण वापरा, कारण की कधी कधी काय होत असतं की MSBT याच्या व्यतिरिक्त सुद्धा क्वेश्चन पाठवत असते, क्वेश्चन टाकत असते एक्झाममध्ये। तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर तुम्हाला चांगली स्कोरिंग करायची असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तर पहाच, पण त्याचबरोबर दुसरा थेरी कंटेंटसुद्धा त्याचासुद्धा तुम्ही स्टडी करा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंडरस्टँड डू नॉट रिसाइट। म्हणजे काय, तर एखादी कन्सेप्ट, फॉर एक्झाम्पल CSIT च्या स्टुडंटसाठी एखादा अल्गोरिदम आहे, तर आपण काय करतो की अल्गोरिदम युजली पाठ करतो, बट पाठ न करता आपण प्रत्येक स्टेप बाय स्टेप अंडरस्टँड केली, समजून घेतलं की अरे ह्या स्टेपमधून आपल्याला काय करायचं, दुसऱ्या स्टेपमधून आपल्याला काय करायचं, तर काय होईल जे 10-12 पॉईंट्स आपल्याला एक्झाममध्ये लिहायचे असतात ते पाठ केल्याने काय होतं की माणूस एक बऱ्याचदा विसरून जातं, घरी आपल्याला लक्षात राहतं पण एक्झाममध्ये गेल्यावर काय होतं आपण विसरून जातो। तर जर का तुम्ही ते अंडरस्टँड करून घेतले, समजून घेतले, तर तुम्ही इझिली ते क्वेश्चन पेपरमध्ये लिहू शकता। त्याचं एक एक्झाम्पल देतो, सिव्हिलमध्ये एक प्रश्न आहे WRE मध्ये जो वारंवार परीक्षेला येतो, ते म्हणजे व्हॉट आर द युजेस ऑफ डॅम, हा एक प्रश्न असतो। तर बरेच मुलं काय करतात की ते पाठ करतात प्रत्येक पॉईंट टू पॉईंट, पण तसं न करता जर आपण विचार केला की खरंच डॅमचा आपल्या आयुष्यात काय काय उपयोग होऊ शकतो, मग एक पाहिलं तर इरिगेशनच्या पर्पजसाठी होऊ शकतो, दुसरं पाहिलं की सरकार त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट करू शकते, किंवा तिसरं जर आपण पाहिलं तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, एक कम्युनिकेशन प्रोव्हाइड होऊ शकतो 1.2 अनदर पॉईंट। सो या सगळ्या गोष्टी जर आपण डोक्यात ठेवल्या हो ना, तर त्याच्यामुळे काय होईल की आपण एक्झाममध्ये त्या लिहू शकू आणि पाठ करण्याच्या ऐवजी आपण विसरून न जाता त्या
लिहू शकतो चांगल्या पद्धतीने. आणि मी चेकिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की जो चेक करणारा असतो फक्त हेच समजून घेण्याचा प्रयत्न करतो की त्या विद्यार्थ्याला ती कन्सेप्ट कळली आहे की नाही आहे. सुद्धा तो एक्झामिनर पाहत असतो, चेक करणारा, की त्या व्यक्तीला ते समजलं आहे की नाही. त्याच्यामुळे मी एवढं सांगेल की तुम्ही पाठ करण्याच्याऐवजी ते आपल्या स्वतःच्या भाषेत तुम्हाला कसं लिहिता येईल, जमलं तर एक काम करा की ते कन्सेप्ट पूर्ण वाचा. त्याच्यावरती ChatGPT सारखे टूल्स आहेत आपल्याकडे, विकिपीडिया आहे, किंवा तुम्ही जर पाहिलं तर इंटरनेटवर बऱ्याच साऱ्या वेबसाईट्स आहेत, तुम्ही त्याच्यावर माहिती पहा. ChatGPTला जर तुम्ही सांगितलं की एक्सप्लेन इन सिम्पल वे व्हॉट इज इरिगेशन, तर तुम्हाला सगळं सांगते. तुम्ही सोप्या भाषेत समजून घ्या, त्याला आपल्या स्वतःच्या इंग्रजीत जेवढं शक्य होईल तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही जे पाठ करताय तर ते तुम्हाला इझिली लक्षात राहील, तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू सुद्धा शकता. हे झालं दुसरं. तर तिसरा पॉईंट म्हणजे प्रेफर प्रॅक्टिकल बुक. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे काही विषय असे असतात की त्या विषयांना प्रॅक्टिकल लॅब असते. बट तुम्ही एक गोष्ट कधी लक्षात घेतली आहे का की जे थेरी विषय असतात त्याच्यातले बरेच क्वेश्चन, काही क्वेश्चन असे सुद्धा असतात जे प्रॅक्टिकलवर सुद्धा विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, सिव्हिलचा एक GTE नावाचा सब्जेक्ट आहे, तर GTE सब्जेक्टमध्ये काय होतं, कधी कधी सीव्ह टेस्ट सुद्धा एक्झाममध्ये आलेली आहे, किंवा त्याच्यामध्ये किंवा जर पाहिलं तर CBR टेस्ट सुद्धा बऱ्याचदा एक्झाममध्ये होतं. मुलं काय करतात की थेरी कंटेंट तर वाचतात बट प्रॅक्टिकलकडे दुर्लक्ष करतात. आणि आपले काही काही विषय असे असतात ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल जो आहे ते सुद्धा समजून घेणं फार गरजेचं असतं. तर मी असं सांगेल की जर तुम्हाला चांगली स्कोरिंग करायची असेल तर फक्त तुम्ही थेरॉटिकल कंटेंटकडे नाही, तुमचे जे काही लॅब मॅन्युअल असतील किंवा तुमच्या फाईल्स असतील त्याच्यामधून सुद्धा तुम्ही कंटेंट वाचायला सुरुवात करा. त्याच्यातले सुद्धा बारकावे तुम्ही पहा. एखादा एक्सपेरिमेंट जर महत्त्वाचा असेल तर तो लॅबमध्ये स्वतः करून पहा. जर तुमच्याकडून नसेल तर व्हर्च्युअल लॅबचा सुद्धा सहारा घ्या, पण ते प्रॅक्टिकल अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेणेकरून काय होईल की जर एखादा क्वेश्चन प्रॅक्टिकलच्या बाबतीतसुद्धा ॲड केला तर तो सुद्धा तुम्हाला इझिली देता येईल. ठीक आहे. आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की जर प्रॅक्टिकल तुम्ही केलं तर साईटवरती म्हणजे तुमच्या फील्ड वर्कमध्ये, ऑफिसमध्ये किंवा तुमच्या पुढच्या प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा त्याचा खूप वापर होत असतो. लॅबचा उपयोगच त्याच्यामध्ये असतो. सो मी एवढंच सांगेल की लॅबमध्ये सुद्धा परफेक्ट व्हा. डू नॉट एम्फसाइज ओनली थेरॉटिकल कंटेंट, बट यू शूड ऑल्सो एम्फसाइज प्रॅक्टिकल कंटेंट ऑल्सो ॲज वेल. त्यानंतर चौथा मुद्दा आहे की न्यूमेरिकल प्रॅक्टिस. आपल्याकडे बऱ्याच कन्सेप्ट असे असतात की ज्याच्यामध्ये न्यूमेरिकल विचारले जातात. आता त्याच्यामध्ये होतं असं की बरेच विद्यार्थी गोंधळून जातात की न्यूमेरिकलच्या प्रश्नांमध्ये करायचं काय, आम्हाला फॉर्म्युले लक्षात राहत नाही वगैरे वगैरे. तुम्ही एक काम करा, न्यूमेरिकलचे प्रश्न असे असतात की जर तुम्ही पाठ केलं तर त्याचा काही फायदा नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला सराव फार गरजेचा असतो. एखादे जर प्रश्न असतील ते जर तुम्हाला खटकत असतील किंवा त्या तुम्हाला खूप लॉंग लास्टिंग वाचत असतील तर तुम्ही एक काम करू शकता, त्याचा प्रॅक्टिस करा. ChatGPTचा सहारा घ्या. ChatGPTला विचारा की असा असा प्रश्न आहे, याच्यासारखे मला अजून प्रश्न दे. त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे क्वेश्चन व्हेरीफाय सुद्धा करू शकता. मी एवढं सांगेल की तुम्ही न्यूमेरिकलचा जास्त सराव करा, न्यूमेरिकलला स्वतःहून सॉल्व करा. जे विषय ज्याच्यामध्ये न्यूमेरिकल जास्त आहेत, जसं की मॅथमॅटिक्स आहे, किंवा सिव्हिलमध्ये सांगायचं झालं तर DSR नावाचा एक सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये स्लॅबचं वगैरे क्वेश्चन विचारले जातात. स्लॅबचा प्रश्न खूप लांब असतो, तर असं एक काम करा, तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. त्याच्यामुळे होतं काय की आपल्या माइंडला एक प्रकारे त्या गोष्टी लक्षात राहतात जास्त सराव केल्यामुळे. तर इन अ केस ऑफ न्यूमेरिकल मी एवढंच सांगेन की तुम्ही जास्तीत जास्त सराव करा, फॉर्म्युलाचे रिव्हिजन करा, जेणेकरून होईल काय की तुम्ही न्यूमेरिकलसुद्धा चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकाल. त्यानंतर पुढचा मुद्दा, पाचवा मुद्दा एक्झामचं प्रिपरेशन करताना जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे पाचवा मुद्दा, डू नॉट ओव्हरलोड. म्हणजे काय की एक्झाममधल्या प्रिपरेशन वेळेस जर तुम्ही एकदम लोड घेतला, म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात मीम्स आहे की इंजिनियर काय करतात की परीक्षेच्या आदल्या दिवशीच अभ्यास करतात, बट परीक्षेच्या आदल्या दिवशी आपल्यावरती बराच स्ट्रेस असतो. त्याच्यामुळे होतं काय की बऱ्याचदा आपण स्ट्रेसमुळे घाबरून जातो आणि एक्झामला तेवढं फेस करू शकत नाही. तर याचं सोल्युशन असं आहे की तुम्ही या स्ट्रेससाठी 5 मिनिट रिलॅक्स करा. असं नाही की कंटिन्यू अभ्यास म्हणजे अभ्यासच आहे. त्याच्यासाठी तुमच्या हेल्थवरती सुद्धा त्याचा ताण आला नाही पाहिजे. त्याच्यामुळे एक्झामच्या दरम्यान म्हणजे 1-2 घंटे स्टडी केल्याच्या नंतर एक 10-15 मिनिटाचा ब्रेक घ्या. तुमचं एखादं फेवरेट गाणं असेल तर तुम्ही गाणंसुद्धा ऐकू शकता. मी सुद्धा एक्झामच्या वेळेस गाणं ऐकायचो स्ट्रेस रिलीज करण्यासाठी. गाणे वगैरे ऐकू शकता, किंवा त्याच्यानंतर तुम्ही प्राणायाम किंवा योगासनांचा सुद्धा जे वापर आहे ते करू शकता, जेणेकरून तुमचा स्ट्रेस जो आहे तो रिलीज होईल. तर ह्या गोष्टीचा वापर केल्यामुळे काय होईल, तुमच्या हेल्थवर त्याचा परिणाम होणार नाही आणि तुम्ही चांगल्या प्रकारे एक्झामचं प्रिपरेशन करू शकता. तर या होत्या त्या 5 टिप्स ज्याच्या माध्यमातून तुम्ही MSBT चांगला स्कोर करू शकता. दुसरा एक असं मुद्दा असा आहे की एक्झाममध्ये बऱ्याचदा काय होतं की आपण पेपर लिहिताना बऱ्याच चुका होतात. तर एक्झाममध्ये तुम्ही पेपर कसा लिहायचा आहे त्यावर देखील मी एक लवकरच व्हिडिओ बनवेन. तो व्हिडिओ बनवू की नको ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.